खेड तालुक्याचे भाग्यविधाते दिलीपांना मोहिते पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यांची खून आहे घड्याळ आणि जो त्यांनी विकास कामं केले खेड तालुक्यामध्ये वाडे वस्तीवर रस्ते पूल बंधारे परत लोकांच्या कोणाच्या पण जे फोन जाऊ द्या लगेच फोन उचलणार त्यांची कामं करणार कामातून त्यांनी सर्व गोष्टी आपल्या आमदारांचे दाखवून दिलेले आहे आणि असे आमदार होणे नाही। त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे सुद्धा 7,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। खेड तालुक्याच्या 1,17,000 महिलांच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा झालेले आहेत। शिवाय कुणी पण म्हणजे कुणी जाऊ तिथं पुढऱ्यांची गरज सुद्धा लागत नाही त्यांच्याकडे जाण्यासाठी। कुणी गेले तरी त्यांची ते कामं करतात कोणाचे पण फोन जरी केला तरी समजा कामात जरी बिझी असले तर नंतर परत रिटर्न रिवर्स फोन करणार मी दिलीप आमदार मोहिते बोलतोय म्हणून आणि लोकांची कामं होतात। सकाळी 6 वाजता दरबार भरतो तो 12 वाजेपर्यंत भरतो परत संध्याकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत लोकांची कामं इतका काम केले त्यांनी तालुक्यामध्ये त्यामुळे त्या कामाच्या याच्यावरती दिलीपांना मोहिते पाटील देऊन येणार आहे याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आणि ते आमदारच होणार आहेत। परत फार आम्ही देणे वांद्रे फार तिकडे गेलो रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे तिकडल्या लोकांच्या फार म्हणजे प्रत्येक जण आमदार दिलीपांना म्हणजे दैवत मानतात लोक आणि तेच आमदार होणार ही 100% आम्हाला गॅरंटी आहे। आता मोहिते अण्णा जे उभे आहेत विधानसभेला 24 त्यांची कामाची पावती त्यांना नक्कीच मिळणार कारण मी डेली कलेक्शन करतोय त्यामुळं मला बराचसा सर्वे त्यांचा आहे। हा लोकमाता ते भरपूर आहे त्यांनी भरपूर कामं केली हा कुणाला निराश केलं नाही विरोधक जाऊ किंवा कुणी जाऊ त्यांनी त्यांची कामं ऐकून घेतली कामं केली सगळं काय म्हणजे आता लोकांचा कौल बी चांगला आहे त्यांच्याविषयी त्यांनी भरपूर इथं कामं झाली त्यांची। हा खेड तालुका विधानसभा निवडणूक जी लागली त्याच्यात 2024 आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील वही तालुका एकीकडे आणि आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील एक साईडला आज हा पांडुरंग विठ्ठल ज्याप्रमाणे आपण मानतो त्याप्रमाणे कुणालाही दादागिरी नाही बायगिरी नाही तालुक्यामध्ये विकास कामाची गंगा वाहिली। आज प्रत्येक 180 गावं असतील त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये कोटी कोटींनी कामं केलेली आहे। कधीही कुणाला 2 शब्द वेगळे बोलले नाहीत किंवा विरुद्ध बोलले नाहीत। आज त्यांनी त्यांच्या पद्धतीने जी कामं चालवल्यात आज ज्या कामांच्या बाबत ओहोगा विरोधक ओहोगा करतात त्यांचे सगळे निर्णय हे खोटे असल्या मी मानतो। मोहिते पाटील हे आज तालुक्यामध्ये 1 नंबरला निवडून आल्याशिवाय राहणार नाही। 2024 दिलीपांना विधानसभेसाठी आता इच्छुक उमेदवार होणार आहेत ते ज्या पाठीमागच्या कामामध्ये जे त्यांची पोचपावती त्याच्यावरती सर्व विकास केलेला आहे त्यांनी रस्ते लाईट पाणी वीज ज्या म्हणजे ज्याच्यासाठी आपण सांगू ती कामं त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहे आणि अर्ध्या रात्री 12 वाजता जरी त्यांना फोन केला तरी ते रिटर्न फोन करतात परत जरी नाही उचलला तरी बाकी काय म्हणजे विरोधकांना बोलायला जागाच नाही आहे ना काही सांगतील ती काही बोलतील असं झालं तसं झालं त्या माणसाची कुठं आरे म्हणून दादागिरी सुद्धा नाही तरी लोक सांगतात दादागिरी आहे त्या माणसाची अमकं आहे तमकं आहे बाकी काहीच नाही आहे। अण्णांना म्हणजे टपचा उमेदवारच नाही आहे तालुक्यात आत्ता कुणीच।